उद्या अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि देशभर सगळं आता रामाचं वातावरण झालेलं आहे. अनेक जण रामाचे आता उत्सव साजरे करत आहेत. पुण्यामधील देखील ज्ञान प्रबोधिनीने एक आगळा वेगळा असं अक्षर राम हे आपल्या पुणेकरांच्या भेटीला घेऊन आलेले आहेत. याच्यामध्ये जवळपास 34 भाषांमध्ये आणि 18 लिपींमध्ये जवळपास 1800 रामायण आता ही पुणेकरांना बघण्यासाठी खुली झालेली आहेत. राम मंदिर उत्सवाच्या निमित्त हे सगळं जे आहे हे आता पुणेकरांसाठी दालन खुलं झालेलं आहे. अनेक संशोधन असतील, अनेक अभ्यासकर्ते असतील, यांना सर्वांना रामायणाचा, अनेक संस्कृतींचा, देशातील परदेशातील भाषांचा या दृष्टीने आता अभ्यास करता येणार आहे. त्या संदर्भात घेतलेला आढावा. रामायणाचे एवढे पैलू असतील हे माहीत नव्हतं. एक विशिष्ट कथा माहिती होती आणि त्या दृष्टीनेच रामायणाकडे पाहिलं जात होतं. पण आता रामायणाचे विविध पैलूही आम्हाला इथे कळाले. इतक्या भाषांमध्ये हे रामायण आपल्याला माहितीच नव्हतं इतके वर्ष की असं वाटायचं की खास विशिष्ट ह्याच्यापुरतंच ते मर्यादित आहे की काय. पण ते संपूर्ण भारतभर विविध भाषांमध्ये ते पसरलेलं आहे हे आज पहिल्यांदा इथे बघितल्यानंतर कळलं. ज्ञान प्रबोधिनीमधल्या उपासना मंदिरात 19 ते 22 जानेवारी या दरम्यान हा अक्षरराम महोत्सव आयोजित केला होता. त्यानिमित्ताने एकंदरच सगळ्या पुणेकरांना रामायणाचा हा मोठा संग्रह उपलब्ध व्हावा हा त्यामागचा हेतू होता. तर त्या एकंदर भारतामधल्या सगळ्याच भाषा, काही फॉरेन लँग्वेज असं या सगळ्या रामायण संग्रहामध्ये आलं. त्यामुळे तुम्ही पाहाल आजूबाजूला तर मराठी आहे, मल्याळम आहे, हिंदीच्या विविध बोलीभाषा आहेत. त्यातून एकंदर संशोधक जे आहेत त्यांनासुद्धा हा रामायण संग्रह खुला व्हावा आणि इथून पुढे संशोधकांना या संग्रहातून PhD वगैरे या सगळ्याला मदत मिळावी हा एक हेतू आहे. आणि एकंदर पुणेकरांना इतक्या मोठ्या प्रमाणावरती रामायण पाहायची परवणी मिळावी हा सुद्धा त्यातला हेतू आहे. अनेक तरुण भेटी देऊन जातात, त्यातल्या त्यांना विविध गोष्टी समजतात, सुंदरकांडल्यामधल्या विविध गोष्टी, अद्भुत रामायणामधल्या विविध गोष्टी, त्यातून एकंदर तरुणांमध्ये रामायणाबद्दलची जाणीव जागृती वाढताना दिसत आहे. हा जो संपूर्ण संग्रह आहे तो डॉक्टर कैलासवासी गणेश साठे यांनी आम्हाला भेट दिलेला आहे आणि हा फक्त रामायणाचा त्यांचा जो संग्रह आहे ज्याच्यामध्ये 1977 पुस्तकं आहेत आणि ती त्यांनी भारतभरातनं सगळीकडनं मिळवलेली अशा प्रकारची पुस्तकं आहेत. तर जवळपास आपल्याकडे 33 भाषा वेगवेगळ्या, म्हणजे आपण प्रमाण भाषा म्हणतो आणि पुन्हा बोलीभाषा म्हणतो, तर अशा वेगवेगळ्या भाषा आहेत. त्याच्यानंतर 18 लिपी आहेत आणि त्याशिवाय काही परदेशी भाषांमधली 7 ते 8 अशी रामायणं आहेत आत्ता या संग्रहामध्ये. आत्ता अयोध्येचा जो उद्या होणारा कार्यक्रम आहे त्या पार्श्वभूमीवरती आम्हाला असं वाटलं की हा सगळा संग्रह सगळ्यांच्यासाठी खुला करायला पाहिजे, कारण आत्ता अभ्यासक येऊन हे पाहतात पण सगळ्यांच्यासाठी खुला करायच्या दृष्टीने ही आत्ता चांगली संधी होती आणि त्यामुळे मग आम्ही निर्णय घेतला आणि मग हे प्रदर्शन सगळ्यांच्यासाठी खुलं केलं. आणि विशेष करून उदाहरणार्थ तमिळमधलं कंब रामायण असेल किंवा जैनांचं जे पौमचर्यू आहे, बौद्धांच्या ह्याच्यातनं आलेल्या ज्या कथा दिसतात, तर त्याच्यामध्ये रामायणातली जी पात्रं आहेत त्यांचे रोल बदललेले असे आपल्याला दिसून येतात. म्हणजे उदाहरणार्थ जैन रामायणामध्ये असं आहे की अहिंसा हे महत्त्वाचं तत्त्व असल्यामुळे जर राम दाखवायचं असेल तर रामाने रावणाला मारलं असं न दाखवता लक्ष्मणाने रावणाला मारलेलं आहे की ज्याच्यामुळे मग राम हा स्वर्गात जाऊ शकतो आणि जे काही असेल ते लक्ष्मणाच्या बाबतीत मात्र चुकीचं असं दाखवलेलं आपल्याला दिसतं. अशी व्हेरिएशन्स बरेच दिसतात. एक दोन रामायणात तर असंही म्हटलेलं आहे की प्रत्यक्ष रामानी मारलंच नाही तर सीतेनी रावणाला मारलं आणि मग त्याच्या कथा पण वेगळ्या वेगळ्या अशा आलेल्या दिसतात. तर अशी व्हेरिएशन्स रामायणांमध्ये पुष्कळ दिसतात, म्हणजे आपल्या भारतभरामध्येही दिसतात आणि विशेषतः जी आशियाई रामायणं आपल्याला दिसतात, म्हणजे काकावींसारखं इंडोनेशियाचं रामायण आहे किंवा थाई रामायणं अजून जी आहेत, तिबेटी रामायण आहे, तर तिथे त्या कथा बदलत बदलत गेलेल्या दिसतात. म्हणजे स्थानिक संस्कृतींचा प्रभाव आणि त्याच्या मागचे विचार असे त्याच्यात आलेले दिसतात.